हेलो गाइस, आपका स्टूपिड फॉर स्टडीज चैनल पर स्वागत है। सब्सक्राइब करें हमारे चैनल को और प्रेस कीजिए बेल आइकॉन। हेलो गाइस, वेलकम टू द चैनल स्टूपिड फॉर स्टडी। तर मित्रांनो, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे सीईटीच्या संदर्भात। 11वी प्रवेशासाठी जी सीईटी होणार आहे, तर त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर 10वीचा निकाल जो आहे तर ते लागलेला आहे, परंतु सीईटी एक्झाम कधी होणार किंवा सीईटी एक्झामचं पॅटर्न कसं असणार, तर किती मार्कचे असणार, त्यामध्ये कोणते क्वेश्चन काय विचारले जाणार, तर कोणत्या ठिकाणी तुम्हाला ती परीक्षा द्यायला जावं लागणार किंवा ऑनलाईन होणार, तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून चॅनलवर जे नवीन 10वी 12वी संदर्भात जे व्हिडिओज येतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण पाहूयात की 11वी प्रवेशासाठी जी सीईटी घेणार आहे, तर त्याविषयीची सविस्तर माहिती आहे। त्यामुळे कोरोनामुळे 10वी आणि 12वीच्या परीक्षा जे राज्य शासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या, त्यानंतर राज्याचे शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी 10वीचे निकाल 16 जुलै रोजी जाहीर होण्याची घोषणा केली होती। त्यानुसार राज्याचे शालेय शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेत 10वीच्या निकालाबाबत सर्व माहिती देण्यात आली होती। तर यात 11वीच्या प्रवेशाबाबत सीईटी एक्झाम डेट 2021 एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली आहे। तर 11वीच्या प्रवेशासाठी सीईटी म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती। तर त्यानुसार आता राज्याच्या शिक्षण विभागाकडून 11वी प्रवेशाच्या सीईटी परीक्षेबाबतची माहिती देण्यात आलेली आहे। तर आजच्या शालेय शिक्षण मंडळाच्या पत्रकार परिषदेत तर या परीक्षेबद्दल माहिती देण्यात आली आहे। तर शालेय शिक्षण मंडळाच्या म्हणण्यानुसार ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी नसून ज्यांना 11वीत प्रवेश घ्यायचा आहे आणि जे विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छितात अशांसाठी आहे। तर ही परीक्षा साधारण ऑगस्टच्या शेवटच्या किंवा त्यानंतरच्या आठवड्यात किंवा त्यानंतर घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी लवकरच पोर्टल खुलं केलं जाणार आहे। तर वेबसाईटसाठी जसं तुम्ही पोर्टल एक होतं, तर त्यानुसारच एक पोर्टल खुलं केलं जाणार आहे आणि रजिस्ट्रेशनला सीईटी रजिस्ट्रेशन सुरुवात होणार आहे। तर अशी माहिती शालेय शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता 10वीचा निकाल तर लागला, मात्र 10वीच्या विद्यार्थ्यांसमोर सीईटी परीक्षेचं नवं आव्हान असणार आहे। तर तसेच ही परीक्षा पूर्णपणे 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे। 100 मार्कांची ही परीक्षा असणार आहे। तर यात इंग्रजी, गणित, सायन्स म्हणजे विज्ञान आणि सामाजिक शास्त्र म्हणजे सोशल सायन्स, तर या विषयांवर प्रत्येकी 25 मार्कांचे प्रश्न असणार आहेत। प्रवेश परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे। तर परीक्षेचा कालावधी 2 तासांचा असणार आहे। तर परीक्षेसाठी जी केंद्रांची यादी राज्यमंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे। तर थोडक्यात 100 मार्क्सची ही एक्झाम होणार आहे सीईटीची, आणि त्यामध्ये इंग्लिश, मॅथ, सायन्स आणि सोशल सायन्स, तर हे प्रत्येकी विषयाला 25-25 मार्क ह्या परीक्षेमध्ये असणार आहेत। तर यामध्ये तुम्हाला कंपल्सरी सीईटी प्रत्येकाला करण्यात आलेली नाही आहे, परंतु एखाद्या ठराविक विशिष्ट कॉलेजला तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार आहे। सध्याच्या माहितीनुसार तर अशीच माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर परीक्षेचे केंद्रांची जी यादी आहे तर ती राज्यमंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे। तर ही थोडक्यात या परीक्षेविषयी माहिती आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि जर तुम्ही अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर थँक्यू फॉर वॉचिंग, आणि तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुम्हाला काही एखादा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तर ते आमच्या टेलिग्रामच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। सो थँक्यू फॉर वॉचिंग।